सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद यामध्ये जी ऑनलाईन एक्झाम होईल आणि त्यामध्ये TCS किंवा IBPSचा पॅटर्न नेमकं कोणत्या संदर्भात आपल्याला बघा GSमधील प्रश्न विचारू शकतात या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर असे काही संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी की वादग्रस्त टिहरी प्रकल्प हा कोणत्या राज्यातील प्रकल्प आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी हा प्रकल्प भगीरथी नदीवर असणारा राज्य कोणतं आहे, तर उत्तराखंड. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प यासाठी सहकार्य रशियन तंत्रज्ञाचं लाभलेलं आपल्याला दिसून येतो आणि या प्रकल्पाच्या उंचीवरून या संदर्भात वाद झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या प्रकल्पाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर या संदर्भात एक बघा आंदोलन झालं आणि त्याचं नेतृत्व सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं होतं. तत्पूर्वी चिपको आंदोलन 1973 उत्तराखंड या राज्यातलं या संदर्भातसुद्धा नेतृत्व सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला वादग्रस्त सायलेंट व्हॅली प्रकल्प हा कोणत्या राज्यातील आहे, असा एक प्रश्न महत्त्वाचा इथं विचारला जाऊ शकतो. तर हा प्रकल्प केरळ या राज्यातील असणारा प्रकल्प आहे. कुंजीपुरा या नदीवर बघा एक प्रकल्प उभारण्याचं चालू असल्याचं लक्षात घेऊन संबंधित म्हणजे की सायलेंट व्हॅली परिसरातील जे काही लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर पर्यावरण वाचविण्यासंदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे की आंदोलन उभा केलं आणि सायलेंट व्हॅली प्रकल्प बघा हा त्या ठिकाणी चर्चेत राहिलेला प्रकल्प, ठीक आहे. आणि राज्य कोणतं आहे, तर केरळ. लक्षात घ्या, पुढे महत्त्वाचा प्रश्न आपल्याला बघा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, आसाम राज्याच्या सीमा किती राज्यांना संलग्न आहेत. तर लक्षात घ्या, आसाम या राज्याच्या सीमा ह्या 7 राज्यांना संलग्न असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर नेपाळ हे कोणत्या राज्याचं जुनं नाव होतं, प्रश्न महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तर नेपाळ हे अरुणाचल प्रदेश या राज्याचं एक जुनं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन प्रश्न महत्त्वाचा म्हणजे की सिक्कीमच्या बाबतीत जरी विचारला तर लक्षात घ्या, पहिलं सेंद्रिय राज्य म्हणून आपण सिक्कीमला या ठिकाणी संबोधतो, म्हणजे पहिलं ऑर्गॅनिक स्टेट. लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्त्वाचा असणार आहे, कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी खालीलपैकी कोणती. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त आपल्याला गेलेलं दिसून येतं, म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला असणारं 23.5° कोणतं अक्षवृत्त आहे किंवा कोणतं वृत्त, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या कर्कवृत्त. आणि जे की कोणत्या म्हणजे की नदीमुळं म्हणजे की कोणती नदी त्याला 2 वेळा छेदते असा प्रश्न आहे, तर मही. कोणती नदी? मही. IMP फॅक्ट असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, या ठिकाणी लुनी नदी, या लुनी नदीला आपण मिठाची नदी म्हणूनसुद्धा ओळखतो. लक्षात घ्या, महत्त्वाची फॅक्ट आहे. त्याचबरोबर नर्मदा आहे जी की पश्चिम वाहिनी महत्त्वाची नदी आहे. चंबळ एक महत्त्वाची नदी आहे बघा, जे की यमुना नदीची काहीतरी एक महत्त्वाची उपनदी आहे. कोणती? चंबळ. तर लक्षात घ्या, पुढे जाऊन आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय प्रमाण वेळ दर्शवणारे रेखावृत्त कोणत्या राज्यातून जात नाही म्हणतंय. बघा लक्षात घ्या, प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या ठिकाणी 82.5° पूर्व रेखावृत्त जे आहे ते मात्र आपल्या भारताच्या 5 राज्यातून गेलेलं दिसून येतं. आणि हे जे काय असणारे 5 राज्य आहेत ते कोणते आहेत, तर त्यामध्ये UP आहे, त्याच्यानंतरचं MP आहे मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यानंतर असणारं महत्त्वाचं राज्य आहे छत्तीसगड. कोणतं? छत्तीसगड. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ओडिशा आणि आंध्र प्रदेश, ठीक आहे. तर हे महत्त्वाचे काय राज्य आहेत मित्रांनो, 5 राज्य आहे ते कोण. आणि यामध्ये जी की एकूण हे किती झाले बाबा आतापर्यंत, तर 4 राज्य झाले आणि 5 कोणतं, तर आंध्र प्रदेश आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो, तर भारतीय प्रमाण वेळ दर्शवणारे रेखावृत्त कोणत्या राज्यातून जात नाही, तर त्यामध्ये बघा उत्तर प्रदेशमधून जातं, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधूनसुद्धा जातं ते, ठीक आहे, ओडिशामधूनसुद्धा जातं. लक्षात घ्या, बिहार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न इथं महत्त्वाचा, बघा भारतीय प्रमाण वेळ केव्हा निश्चित करण्यात आली, जी की भारताची प्रमाण वेळ आहे हे लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे की 82° पूर्वरेखावृत्त जे की उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज जवळ असणारं मिर्झापूर, आणि त्या ठिकाणीसुद्धा एक जवळ अजून एक ठिकाण आहे मिर्झापूरच्या,
नैनी या ठिकाणाहून गेलेला आपल्याला दिसून येतं. मग दुसरा प्रश्न इथं महत्त्वाचा काय बनतो, तर नेमकं ही प्रमाणवेळ जे आहे नैनी, लक्षात घ्या, हे म्हणजे की मिर्जापूरच्या जवळ एक छोटंसं ठिकाण आहे नैनी नावाचं, ठीक आहे. आणि 1 सप्टेंबर 1947 रोजी ही आपल्या भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, 1 सप्टेंबर 1947 रोजी ही प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. त्याच्यानंतर हायड्रोजनवर चालणारी जगातील पहिली रेल्वे कोणत्या देशामध्ये सुरू झाली, तर लक्षात घ्या, जगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम ही रेल्वे जर्मनी या देशामध्ये सुरू झाली. आणि आपल्या आशियाचा जर विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या, ही म्हणजे हायड्रोजनवर चालणारी जगातील पहिली रेल्वे ही चीन या देशामध्ये सुरू झालेली आहे, आशिया खंडाचा जर विचार केला तर, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी, ॲडमचा पूल कोणत्या दोन देशातील वादाचा विषय, बघा या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशातील असणारा हा महत्त्वाचा एक विषय असणार आहे, ॲडमचा पूल, ठीक आहे. तर लक्षात घ्या, मन्नारचा आखात भारत आणि श्रीलंका दरम्यान आहे, किंवा पालची समुद्रधुनी सुद्धा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर न्यू मुरबेट यावरून बघा वाद आहे तो कोणत्या, ठीक आहे, दोन देशादरम्यान, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये न्यू मुरबेट यावरून वाद आपल्याला, म्हणजे की याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, लक्षात घ्या, संभाव्य प्रश्न आपल्याला आगामी तलाठी भरती किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सिंधू नदी जी सर्वात मोठी जी की नदी आहे, उपनदी म्हणूया आपण मित्रांनो, इथे लक्षात घ्या, सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे, तर चिनाब ही आहे. कोणती आहे, तर चिनाब. सर्वात महत्त्वाचं इथे लक्षात घ्या, जी की 1180 किमी इतकी लांबी आपल्याला या चिनाबची पाहायला मिळते, ठीक आहे. आणि सर्वात लांबीची नदी, सर्वाधिक लांबीची उपनदी आहे कोणाची, सिंधू नदीची, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढे जाऊन बघा, महत्त्वाचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो आपल्याला, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न, अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातलं सर्वाधिक उंचीचं पर्वत शिखर आहे, जे की कोणत्या राज्यामध्ये येतं, तर केरळमध्ये येतं. आणि याची उंची किती आहे, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, अगदी महत्त्वाचा आहे प्रश्न, 2600, ठीक आहे, 94 मीटर इतकी उंची आपल्याला पाहायला मिळेल, ठीक आहे. त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या क्रमांकाला कोणतं येतं, 2600 37 असणारं दोडा भेट्टा, जे की बघा निलगिरी पर्वतरांगेतील असणार आहे, ठीक आहे. 2695 लक्षात घ्या मित्रांनो, 2695 अन्नाईमुडी, ठीक आहे. तर त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती, तर धरमतर. लक्षात घ्या, रायगड या जिल्ह्यातील असणारी महत्त्वाची खाडी आहे पाताळगंगा नदीवर, ठीक आहे. तर कोणती खाडी असणार आहे, धरमतरी खाडी असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न इथं महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो, खांदेरी उंदेरी कशाची नावे आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, खांदेरी उंदेरी ही काय, तर बेटे आहेत, ठीक आहे. पुळण, पुळण म्हणजे बीच असतं मित्रांनो, लक्षात घ्या. जसं महाराष्ट्रातील गणपतीपुळे एक महत्त्वाची पुळण आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपल्याला सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या वर्षी झाला, या संदर्भात एक प्रश्न आमकास विचारला जाऊ शकतो. IMP आहे हे सुद्धा, 1960 झालेला हा सिंधू नदी पाणी वाटप करार आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला हा करार होता. आणि सिंधू नदी पाणी वाटप कराराच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर कोणत्या जागतिक संघटनेनं यामध्ये मध्यस्थी केलेली होती, तर जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँकेनं, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारताच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर कोणते, तर लक्षात घ्या मित्रांनो, कलकत्ता हे महत्त्वाचं शहर असणार आहे, भारताच्या सांस्कृतिक राजधानीचं शहर म्हणून आपण याला या ठिकाणी ओळखतो. पुढे कानपूर, कानपूरच्या बाबतीत उत्तर भारताचं मॅनचेस्टर म्हणून आपण याला या ठिकाणी संबोधतो. तसंच राजवाडीचं शहर म्हणून सुद्धा आपण कलकत्त्याला ओळखतो, ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी होणाऱ्या ज्या काय परीक्षा असतील सरळ सेवेच्या, तर त्यामध्ये नक्कीच अशा स्वरूपाचे स्टॅटिक GSचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतील. त्या अनुषंगाने हे प्रश्न नक्कीच आपल्याला दिशादर्शक ठरतील. आणि अशाच प्रकारचे परीक्षेभिमुख व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.